बिलोडी पोलीस ठाणे अंतर्गत येणाऱ्या गावांमध्ये होम आयसोलेशन नियमांचे उल्लंघन करणाऱ्या 6 जणांवर तर शासन नियमांचे पालन न करणाऱ्या 25 आस्थापनांवर भिलोडी पोलिसांनी गुन्हे दाखल केले असून आजपर्यंत विना मास्क सार्वजनिक ठिकाणी अनावश्यक कारणासाठी फिरणाऱ्या 1594 जणांवर दंडात्मक कारवाई केली आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाच्या वतीनं देण्यात आलेल्या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर बिलोडी पोलिसांनी कारवाई केली असून बिलोडी पोलीस ठाणे अंतर्गत येणाऱ्या गावांमध्ये विना मास्क सार्वजनिक ठिकाणी अनावश्यक कारणासाठी फिरणाऱ्या 1594 लोकांवर दंडात्मक कारवाई करून 3,40,700 रुपयांचा दंड वसूल केला. त्याचबरोबर शासन नियमांचे पालन न करणाऱ्या भिलवडी येथील 5, नागठाण्यातील 4, अंकलकोपमधील 5, माळवडी येथील 4 आणि वसगड येथील 7 अशा एकूण 25 आस्थापनावर तसेच होम आयसोलेशन नियमांचा भंग करून फिरणाऱ्या अंकलकोप गावातील 4 आणि वसगड येथील 2 अशा एकूण 6 लोकांवर भिलोडी पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत. तसेच संचारबंदीच्या नियमांचे उल्लंघन करून विनाकारण फिरणारी दुचाकी वाहने ही डिटेन करून ठेवण्यात आली आहेत. शासन नियमांचे पालन न करणाऱ्या लोकांच्यावर तसेच आस्थापनांवर कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल असा इशारा भिलोडी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक कैलास कोडग यांनी दिला आहे. नागरिकांसह आस्थापना मालकांनी शासन नियमांचे पालन करावे असे आवाहनही कोडग यांनी केले आहे. तसेच सहाय्यक पोलीस निरीक्षक कैलास कोडग यांनी भिलोडी पोलीस ठाणे हद्दीतील भिलोडी, माळवडी, वसगडे, खटाव, ब्रह्मनाळ, अंकलकोप, नागठाणे, सूर्यगाव, धनगाव, चोपडेवाडी, सुखवाडी, धनगाव, बुरुंगवाडी, भिलोडी स्टेशन, हजारवाडी, खंडोबाचीवाडी या गावात आपत्ती व्यवस्थापन समितीची बैठक घेऊन त्यांना माननीय जिल्हाधिकाऱ्यांनी कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी त्यावर प्रतिबंधक उपाययोजना करण्याबाबत दिलेल्या सूचनांचे पालन करून त्याप्रमाणे काम करण्याबाबत सूचना दिल्या.